भारतीय योगाची परंपरा भगवान शंकर दत्तात्रेय पासून ऋषी भारद्वाज मुनी वशिष्ठ मुनी आणि पराशर मुनी यांच्यापर्यंत होती। त्यानंतर योगेश्वरी श्रीकृष्णापासून गौतम बुद्ध आणि पतंजली आदि शंकराचार्य गुरु मत्स्येंद्रनाथ आणि गुरु गोरखनाथापर्यंत कार्यरत राहिले। यानंतर मध्ययुगीन काळातही अनेक सिद्ध योगी झाले, जसे गोगादेव जाहरवीर, बाबा रामापीर रामदेव, समर्थ रामदास गुरु इत्यादी। चला तर आज आपण आधुनिक काळाच्या अशा योग गुरु बद्दल जाणून घेऊया, ज्यांनी परदेशात देखील योगाचा प्रसार करून त्याचे मूल्य वाढविले। आज 21 जून म्हणजे योग दिन। या योग दिनानिमित्त उमरेड पोलीस स्टेशनच्या प्रांगणात महिला पतंजली योग समिती उमरेड, अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ, पोलीस स्टेशन उमरेड, उमरेड यूथ फाउंडेशन आणि पोल पॉवर फाउंडेशन संचय संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने करण्यात आली। यावेळी महिला पतंजली योग समिती उमरेडच्या संगीता मिश्रा यांनी सर्वांना योग संबंधी मार्गदर्शन करून योगाभ्यास करून घेतला। यावेळी महिला पतंजली योग समिती उमरेडचे सदस्य, उमरेड यूथ फाउंडेशनचे संस्थापक अनिल कुमार गोविंदाने, सचिन कुहीकर, उमरेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे, पोलीस अधिकारी पांडेय, पोलीस अधिकारी प्रशांत खोब्रागडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी उपस्थित होते। कोल पॉवर फाउंडेशन सचिव शशिकांत पवार, हरिश्चंद्र दहागाणे, संजय घुगुसकर, महिला पतंजली योग समिती तहसील प्रभारी संगीता मिश्रा, राखी झुमडे, इंद्रायणी फुकट आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे संचालन कृष्णकुमार मिश्रा यांनी केले, तर आभार सतीश तांबेकर यांनी मानले। महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, उमरेड।